वर एक आणि वधू दोन असं अजब गजब लग्न बघून सोलापूरकर शॉक झालेत. हो, बरोबरच ऐकताय. महाराष्ट्रात एका नवरदेवानं एकाच वेळी दोन वधूंशी लग्न केल्याची घटना घडली आहे आणि असं लग्न करण्याचा निर्णय चक्क वधूंनी घेतलाय. म्हणूनच सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. काहींनी आम्हाला एक मिळत नाही म्हणून खंत व्यक्त केली आहे, तर काहींनी एक सांभाळतानाच नाकी नऊ आल्याचं सांगत आश्चर्य व्यक्त केलंय. पण या अजब लग्नाची गजब कहाणी ही काही वेगळीच आहे. महाराष्ट्रातील दोन उच्च शिक्षित जुळ्या बहिणी पिंकी आणि रिंकी, वडिलांच्या मृत्यूनंतर दोघीही त्यांच्या आईसोबत कांदिवलीत राहतात. लहानपणापासून सगळं त्यांचं सोबतच, सोबत जन्म, सोबत बालपण, शिक्षण सोबत आणि नोकरी सुद्धा सोबतच. दोन्ही मुली आयटी इंजिनियर आहेत, कधीच ते एकमेकांपासून दूर राहिले नाहीत. असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या पिंकी आणि रिंकी यांच्या आयुष्यात 6 महिन्यांपूर्वी एक तरुण आला, अतुल असं त्याचं नाव. तो सुद्धा मुंबईतच टॅक्सी ट्रॅव्हलचा व्यवसाय करतो. 6 महिन्यांपूर्वी रिंकी पिंकी यांची आई आजारी पडली होती. उपचारासाठी त्यांच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा अतुलनं त्यांच्या आईची रुग्णालयात काळजी घेतली होती. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचं प्रेम अतुलवर जडलं. पण दोघींना एकमेकींची इतकी सवय झाली आहे की त्यांनी इथेही सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि अतुलशी लग्न करण्याची इच्छा बोलवून दाखवली. रिंकी पिंकीच्या आईनेही मुलींच्या भावनांचा विचार करून लग्नाला संमती दिली आणि त्यानुसार दोघींनीही नातेवाईकांच्या संमतीनं अतुल सोबत माळशिरसमध्ये एकाच मांडवात लग्न केलंय. शुक्रवारी 2 डिसेंबरला हे लग्न पार पडलंय आणि या आगळ्या वेगळ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या विवाहाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट.